नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस यांच्यातर्फे पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रमावरती आधारित पूर्व चाचणी तयार करण्यात आलेल्या आहेत यांचा अभ्यास आपण करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक या विषयीची माहिती घेणार आहोत ही पूर्व चाचणी आहे पंधरा गुणांची सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला अ आईच्या पोटातून जन्म घेणाऱ्या प्राण्यांसमोर बरोबर अशी खूण करा प आपल्याला काय सांगितलंय की जे प्राणी आईच्या पोटातून जन्म घेतात त्या प्राण्यांच्या समोर बरोबर अशी खूण करा पर्याय काय काय दिलेत पहा शेळी कोंबडी सरडा मानव आणि कोळी आपल्याला माहित असेल की काही प्राणी अंडी घालतात तर काही प्राणी हे पिलांना जन्म देतात आणि त्यानुसार पिलांना जन्म देणारे याची उदाहरण आपल्याला सांगता येतील शेळी आणि दुसरं म्हणजे मानव त्यानंतर पुढचा आकडा आहे ब वेगळा पर्याय ओळखा इथं आपल्याला काही पर्याय दिलेत त्यातला वेगळा कोणता आपल्याला ओळखायचा आहे यामध्ये अन्न वस्त्र माती आणि हवा ही उदाहरणं दिलेली आहेत मित्रांनो आपल्याला माहित आहे की अन्न वस्त्र हवा ही आपल्या प्राथमिक गरजा आहेत बरोबर आहे परंतु माती हा घटक त्यातून वेगळा आहे दुसरा आकडा आहे धरण बोअरवेल हौद आणि पाणपोई हे आपल्याला पर्याय वेगवेगळे दिलेले आहेत यातला वेगळं कोणतं सांगता येईल बघा तर बोअरवेल बरोबर आहे धरण हौद आणि पाणपोई हे वेगळे पाण्याचे साठे आहेत तर बोरवेल हा स्रोत आहे त्यामुळे तो वेगळा आहे त्यानंतर क आहे फक्त नाव लिहा आपल्याला काही हिंट दिलेली आहे किंवा माहिती दिलेली आहे त्याच्या पुढं आपल्याला नाव लिहायचं आहे हा क प्रश्न आहे दोन गुणांसाठी त्यातला पहिला आकडा बघूयात पश्चिम व पूर्व दिशे दरम्यान असणारी उपदिशा कोणती पश्चिम आणि पूर्व दिशा याच्या दरम्यान असणारी उपदिशा कोणती आहे तर ईशान्य ही दिशा आहे ठीक आहे ईशान्य दुसरा आकडा आहे नैसर्गिक धाग्यांची उदाहरणे द्या आपल्याला नावं लिहायचे आहेत नैसर्गिक धागे यामध्ये कापूस लोकर आपल्या लिहिता येईल याच्याशिवाय ताग आणि अंबाडीच्या झाडांपासून सुद्धा धागे मिळवले जातात त्यानंतर प्रश्न दुसरा त्यामध्ये अ पहा शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा उफणनी कापणी नांगरणी मळणी आणि पेरणी हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत याची योग्य क्रमांक आपल्याला मांडणी करायचे आणि हा जो पहिला आकडा अ आहे तो एक गुणासाठी आहे ठीक आहे आपल्याला याचा क्रम लिहायचा आहे पहा या कृतीमध्ये कोणती कृती पहिल्यांदा केली जाते तर नांगरणी त्यानंतर पेरणी त्यानंतरची कृती आहे कापणी त्यानंतर, त्यानंतर मळणी आणि शेवटी उफणणी म्हणजे नांगरणी पेरणी कापणी मळणी आणि उफणणी या वेगवेगळ्या क्रमानं शेतामधील कृती केल्या जातात त्यानंतर प्रश्न दुसरा त्यामधील ब पुढील विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा आपल्याला दिलेली विधान आहेत काही चुका आहेत ते आपल्याला दुरुस्त करून घ्यायचे आहेत हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी पहिला आकडा बघूयात आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम फुप्फूस करते पण अर्थ आपल्याला माहित आहे आपल्या शरीरावरती नियंत्रित करण्याचं काम हा मेंदू करत असतो म्हणजे दुरुस्त विधान कसं लिहिता येईल पहा तर आपल्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो दुसरा आकडा पिकांसाठी खत तयार करण्यासाठी ऑक्सिजन वायूचा उपयोग होतो पहा खत तयार करण्यासाठी जो वायू लागतो हा नायट्रोजन असतो आपल्याला माहित आहे म्हणजे बदल करून वाक्य कसं लिहिता येईल बघा पिकांसाठी खत तयार करण्यासाठी नायट्रोजन वायूचा उपयोग होतो म्हणजे इथं ऑक्सिजनच्या ऐवजी आपण काय लिहिलं नायट्रोजन त्यानंतर क आकडा बघूयात तुमच्या परिसरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीचे नाव लिहा आणि तिचे परिणाम लिहा हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी मित्रांनो आपण पूर्वी अभ्यास केलेला आहे की नैसर्गिक आपत्ती कोण कोणकोणते असतात एक उदाहरण दाखल आपण इथं लिहायचं आहे आता नेमकं आपल्या परिसरामध्ये आलेली आपत्ती आपण एक लिहू शकतो ती या याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती यामध्ये पूर बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस पडतो आणि त्यामुळं पूर येतो तर ती नैसर्गिक आपत्तीचं उदाहरण आहे त्याचे परिणाम काय होतात काय लिहिता येईल बघा पुरामुळे शेतामध्ये व घरामध्ये पाणी शिरतं आणि त्यामुळं शेतामधील पिकं पाण्यात वाहून जातात आणि घरातील सामानाचं नुकसान होतं एकूण काय तर मनुष्य वित्त वित्तहानी होते मनुष्य आणि वित्त हानी होते त्यानंतर पुढचा ड आकडा तुमच्या शाळेच्या इमारतीची लांबी ही नकाशामध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर दाखवलेली आहे जर नकाशात एक बरोबर एक मीटर दिले असेल तर शाळेची लांबी किती असेल नकाशाची माहिती आपण घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे असणार जे प्रमाण असतं ते एका सेंटीमीटरला एक मीटर आहे अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो उत्तर लिहिण्यासाठी जेवढे सेंटीमीटर तेवढं मीटर याचा अर्थ पंचेचाळीस सेंटीमीटर जर लांबी दिली असेल शाळेची तर साहजिकच शाळेची लांबी आता काय असणार आहे पंचेचाळीस मीटर असेल पण लिहिताना कसं लिहायचं बघा नकाशात दिलेल्या लांबीचं प्रमाण काय आहे तर एक सेंटीमीटर बरोबर एक मीटर आहे म्हणून शाळेच्या इमारतीची लांबी दिलेली आहे पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे ऍक्च्युअल किती असेल पंचेचाळीस मीटर इतकी असेल त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा त्यामधील अ बघूयात पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल आपल्याला आपल्याला या ठिकाणी आपल्याला स्वतःच मत लिहायचं आहे की अशी जर घटना घडली तर आपण काय करू हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी रविवार सुट्टीचा दिवस होता सर्व दवाखाने बंद होते आणि बबनच्या शरीराचा ताप काही कमी होत नव्हता परिस्थिती काय दिली बघा सुट्टीचा दिवस आहे सर्व दवाखाने बंद आहेत आणि बबनला खूप ताप आलाय आणि तो कमी होत नव्हता काय करू आपण अशा वेळेला नेमकं काय लिहिता येईल पहा जर दवाखाने बंद असतील आणि डॉक्टरांकडून उपचार शक्य नसेल तर आपल्याला प्रथम उपचार करावा लागेल मग नेमकं उत्तर कसं लिहिता येईल बघा सर्व दवाखाने बंद असल्याने बबनवर प्रथम घरीच प्रथम उपचार आपल्याला करणं गरजेचं आहे मग नेमकं प्रथम उपचार काय करू शकतो आपण तर सर्वप्रथम थंड पाण्यात ओले केलेल्या कापडी रुमालाचा वापर करून त्याचा अंग स्वच्छ पुसून घ्यावं लागेल आणि डोक्यावर थंड पाण्याने भिजवलेला रुमाल ठेवून त्याने आराम करणं गरजेचं आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला उत्तर देते त्यानंतर प्रश्न तिसरा त्यातला ब दिलेल्या पिकासमोर त्यापासून तयार होणारा पदार्थ लिहा इथं पिकाची उदाहरणं दिलेत आणि त्यापासून आपण काय तयार करतो हे लिहायचंय याला एक गुण आहे गहू गव्हापासून आपण काय तयार करतो आपल्याला माहित आहे चपाती त्यानंतर नाचणी म्हणजे ज्वारीचा प्रकार आहे तर याच्यापासून आपण भाकरी तयार करतो त्यानंतर पुढचा आकडा आहे क शाळेत संविधान दिनानिमित्त बालसभा आहे आणि त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं कराल हा प्रश्न आहे दोन गुणांसाठी कसं उत्तर लिहिता येईल पहा शाळेमध्ये संविधान दिन जो आहे आपण नेहमी सादर करतो आणि कशा पद्धतीने करतो आपल्याला माहित आहे याचं उत्तर कसं लिहिता येईल बघा शाळेत संविधान दिनानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करू आणि कार्यक्रमाची सुरुवात करू काही विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून येतील संविधान प्रास्ताविकाचे वाचन हे सामूहिक पद्धतीने करून घेऊ संविधानावर आधारित प्रश्न मंजूषा स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करू अशा पद्धतीनं किंवा या प्रकारे या दिनानिमित्त बालसभा आयोजित आपल्याला करता येईल मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो या पूर्व चाचणी परीक्षेतील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की समजली असतील या प्रकारचे सेतू चाचणींचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या अभ्यासविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल